नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना तातडीनं निलंबित करावं ही मागणी करत विधान परिषदेत आज विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक झाली. सदनाच्या भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेना तसंच विरोधी सदस्यांनीही त्याला पाठिंबा दिला. तर सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घ्यावा असं आवाहन सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सभापतींनी याविषयी चिंता व्यक्त करत आजच्या बैठकीबद्दल अनिश्चितता असल्यानं कामकाज तहकूब केलं. मुंबई शहर आणि उपनगरातल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या वेळी अतिरिक्त चटई क्षेत्राचा वापर करूनही नियमानुसार म्हाडाला द्यायच्या सदनिका न दिल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या विकासकांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली. सांगलीतल्या म्हैसाळ इथं उघडकीला आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी उद्या तिथे भेट दिल्यानंतर सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी सांगितलं. कांद्याला आणि तूरडाळीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर कांद्याबरोबरच तूर फेकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोदामांच्या कमतरतेमुळे रखडलेली तूर खरेदी लवकरच सुरू करण्यात येईल असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं. सैनिक पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली. सरापूर याला सांगली पोलिसांनी आज सकाळी बेळगाव इथं अटक केली. त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. म्हैसाळ इथल्या गर्भपात केंद्रावर पडलेला छापा आणि तिथं मिळालेल्या 19 भ्रूणांची चौकशी सुरू झाल्यानंतर खिद्रापुरे 3 दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह फरार झाला होता. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकानं आज खिद्रापुरे याला बेळगावातल्या राहत्या घरी अटक केली. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी 5 डॉक्टर आणि त्यांचे 3 दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी एन साईबाबा यांना देशविघातक कृत्य बंदी असलेल्या संघटनांचा सदस्य आणि प्रचार केल्याबद्दल गडचिरोली सत्र न्यायालयानं दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. साईबाबासह हेम मिश्रा, प्रशांत राही, विजय तिर्की, महेश तिर्की आणि पांडू नरोटे या 5 जणांनाही न्यायालयानं याच आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. साईबाबा आणि इतर 4 जणांना आजन्म कारावास तर एका आरोपीला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे. 2013 गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला अटक केली होती. गुजरातमधलं दहेज हे भारताचं लघुरूपच असून औद्योगिक प्रगतीमुळे दहेजला मिळालेली जागतिक ओळख ही पूर्ण देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असं उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते आज दहेजमध्ये ओपल प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण प्रसंगी बोलत होते. ओपल अर्थात ओएनजीसी पेट्रो एडिशन्स लिमिटेड हा देशातला सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं. पूर्ण दहेज क्षेत्रात आजवर 40,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पॉलिमर्स क्षेत्रातला ओपलचा वाटा वर्षभरात 13% जाईल असा विश्वास व्यक्त करून याद्वारे नैसर्गिक साधन संपत्तीच्या जपणुकीसाठी आणखी एक पाऊल पडेल असंही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा या परीक्षेला राज्यातल्या 21,686 शाळांमधून 17,66,098 विद्यार्थी बसले आहेत. यासाठी 4,728 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा काळात गैरव्यवहार रोखण्यासाठी 250 भरारी पथकं नेमण्यात आली असून 12वीच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
बंगळुरूमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं 75 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारतानं पहिल्या डावात 189 आणि दुसऱ्या डावात 274 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 276 धावा फटकावल्यानं दुसऱ्या डावात विजयासाठी केवळ 188 धावांचं लक्ष ऑस्ट्रेलियासमोर होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शैलीबाज खेळीमुळे केवळ 101 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद झाला आणि 112 त्यांचा डाव आटोपला. एकूण 4 कसोट्यांच्या मालिकेत आजच्या विजयामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाशी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.